नागपुरातल्या केंद्रावर एबीव्हीपी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस धक्का मारत त्यांना केंद्राबाहेर घेऊन जात आहेत. तर नागपूर पुणे संभाजीनगर इथे सारथी बार्टी महाज्योती पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला होता, त्यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त करत होते. मात्र नागपूरच्या केंद्रावर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. इथे नागपूरमधल्या परीक्षा केंद्रावर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलीस त्यांना केंद्राबाहेर घेऊन जाताना दिसत आहेत. नागपुरात सारथी बार्टी महाज्योती फेलोशिपचा पेपर फुटलेला होता. पुण्यातही असाच प्रकार घडलाय. संभाजीनगरमध्येही विद्यार्थी आक्रमक झालेत. नागपुरातल्या सेंटरवर मात्र इथे एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं. अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया. अमर, नेमकं काय घडलंय? खरं तर अजूनही परीक्षार्थी विद्यार्थी आहेत ते सगळे पटांगणात उभे आहे आणि त्यानंतर त्यांनी आंदोलन पण केलं. काही एबीव्हीपी अमृत नोनी ऑर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. कार्यकर्ते परीक्षा केंद्रावर आले होते, त्यांना पोलिसांनी परीक्षा केंद्रावरून बाहेर काढलं. यावेळी पोलीस आणि त्यांच्यामध्ये काही थोडीफार झटापट सुद्धा झाली आणि त्यानंतर सगळ्या जे एबीव्हीपीचे आंदोलक विद्यार्थी जे होते त्यांना बाहेर काढलेले. अजूनही तिथे परीक्षार्थी सगळे जे आहे ते पटांगणात जमा झालेले आहे आणि आंदोलन करताना दिसत आहे. नक्कीच एबीव्हीपीच्या काही कार्यकर्त्यांना परीक्षा केंद्रावर ताब्यात घेण्यात आलेल्या आहे. एकीकडे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत, संतप्त झालेले आहेत. अशातच या ठिकाणी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे. आता त्यांना केंद्राबाहेर घेऊन जात आहेत. तूर्तास धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.